अपयश पटवाजने केलं पाहिजे, त्याच्यात दुसऱ्याची जबाबदारी त्यांनीच घेतली पाहिजे, दुसऱ्यांनी जबाबदारी घेऊन चालत नसतं. आज तुम्ही आता ज्या चॅनलचे आहेत तुमच्या संपादकांनी जबाबदारी घेतली पाहिजे, तुम्ही जबाबदारी घेऊन चालत नाही असं आहे. आणि मगाशी सारखं सारखं चाललंय ना, कुठे आदेश दिले कुठे आदेश दिले, चला दूध का दूध पाणी का पाणी. आम्ही कुणी ठिकाणी आदेश दिले असतील ना सिद्ध करावं, राजकारणात बाजूला होईल. तशा पद्धतीनं त्यांनी नाही सिद्ध केलं तर त्यांनी राजकारणात बाजूला होईल. भरलाय सरकारच्या पापाचा घडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा. अजितदादाच्या बारामतीमधूनच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. अंतरवाली सराटी हे झालेल्या मराठा आंदोलकांवरच्या गोळीबार आणि लाठीबार प्रकरणातून बारामती शहरात आंदोलन करण्यात आलं, जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्या दरम्यान भरलाय सरकारचा पापाचा घडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा अशा घोषणा बारामतीकरांनी दिलेल्या आहेत. अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ आता अजितदादा पवार यांच्याच विरोधात उभा राहिलेला आहे. अजित पवार तुम्ही सत्तेत आहात आणि सरकारच्या पापाचा घडा आता भरलेला आहे असं आंदोलकांनी यावेळेस घोषणाबाजी करताना म्हटलेलं आहे. आंदोलक घोषणाबाजी करत होते तसेच त्यांनी अजित पवार आणि सरकारला दम दिलेला आहे. अजित पवार तुम्ही सरकारमधून बाहेर पडा असं देखील ते म्हणत आहेत आणि शिवाय त्यांनी अजित पवार यांना खडसावून सांगितलेलं आहे. मराठा समाज हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बहिष्कार टाकेल, कुठल्याही निवडणुकीमध्ये मराठा समाज मतदान करणार नाही. तुम्ही जर आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही तर मराठा समाज निवडणुकांवर बहिष्कार टाकेल आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. आणखी एक घोषणा आणि आणखी एक दम अजित पवार यांना बारामतीकरांनी दिलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाज आपले 500 उमेदवार उभे करेल आणि या निवडणुकांवर बहिष्कार टाकेल असा दम बारामतीकरांनी दिलेला आहे. अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात आता चित्र बदलताना दिसतंय. अजित पवार तसेच शिंदे फडणवीस सरकारला, अजित पवार सरकारला आता मराठा आरक्षणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेनं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं होऊन बसलेलं आहे. भरलाय सरकारच्या पापाचा घडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा. अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत अजित पवार यांच्यावर तुफान घोषणाबाजी करण्यात आलेली आहे.